गावदेव स्पोर्ट्स शिवाय या संघाकडून सलामीवीर जोड़ी मैदान में दाखल होते ती म्हणजे मयूर सातपुते आणि केदार। मी वारली इलेवन एवढ्या संघाला विनंती करेल कि आपला 12 प्रतिनिधि धन्यवाद आलाय। त्याचबरोबर गावदेवी शिवाय या संघाचा 12 प्रतिनिधि देखील मयूर आणि केदार। श्याम अंजळ आणि सुभाष दादा यांना मी विनंती करले की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये यायचे। तुम्हाला गावदेव स्पोर्ट्स क्लब करना निमंत्रण दिले जाते मान्यवर कक्षामध्ये येण्यासाठी। आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही मान्यवर कक्षामध्ये यायचे। सामना चालू होतोय। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक घेऊन येते तो म्हणजे आपल्या संघासाठी गोलंदाज रोहित। सामना करेल एक धडाकेबाज फलंदाज मयूर। पंच आमच्याकडे नोंद करतात हा अवांतर चेंडू। या अवांतर चेंडूने संघाचं अकाउंट ओपन होते। एका धावेने धावसंख्या होते ती म्हणजे एक। हलके टटलेला चेंडू दोन धावा घेण्यामध्ये यश मिळते ते फलंदाज मयुरेला। एका चेंडू अखेर संघाची धाव संख्या होते ती म्हणजे तीन। मयूर बद्दल सांगायचं झालं एक घातक फलंदाज आहे। पॉवर प्ले स्पेशलिस्ट फटके त्याच्याकडून बघायला मिळतात। संघाला एक मोठी अपेक्षा असेल त्याच्याकडून। पाहूया ही अपेक्षा कशा प्रकारे पूर्ण केली जाते मयूरकडून। गुड फील्डिंग संघासाठी दोन धावा वाचवण्यामध्ये यश मिळाले ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला। दोन चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे पाच। आणि गुड शॉट चेंडू जातोय वन बाउंस ही मारे का पार चार धावांसाठी मयुरेच्या बॅट। मयूर हा एक पॉवर प्ले स्पेशलिस्ट फलंदाज आहे। त्याच्याकडून टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक्स बघायला मिळतात नेहमीच आपल्याला। पाहूया येणाऱ्या तीन चेंडूवर कशा प्रकारे धावा घेण्यामध्ये यश मिळतंय ते मयूरला। आणि वन बाउंस हा चेंडू देखील जातोय सीमारेखा पार।
सिंगलच्या स्वरूपात एक धाव ऍड होते संघाच्या धावसंख्येमध्ये. सर्व खेळाडूंना एक सूचना देण्यात येईल आमच्या मार्फत, झाडाला लागून कुठल्याही प्रकारचा जेल ग्राह्य धरला जाणार नाहीये. आणि वन टू गो शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पाच चेंडू अखेर, संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14. प्रथमच स्ट्राईकला येतो म्हणजे फलंदाज केदार. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते ती केदार, त्याचबरोबर संघाला. षटकाची समाप्ता होते, एका षटकाखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15. पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये 15 धावा घेण्यामध्ये यश मिळाले ते मयूर अँड टीमला. पाहूया सेकंड पॉवर प्ले मध्ये किती धावा घेण्यामध्ये यश मिळत आहे ते फलंदाजांना. पाच ओव्हरच्या षटकामध्ये 2 ओव्हर पॉवर प्ले असेल याची नोंद सर्व टीम्सने घ्यायची आहे. प्रथम फेरीतील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन होते तो म्हणजे गोलंदाज सुरेश. सुरेश याच्या पहिल्या चेंडूचा सामना करेल तो एक धडाकेबाज फलंदाज, तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स शिवाईनगर या संघाचा मयूर. मयूरचा विचार केला तर तब्बल आतापर्यंत 13 धावांवर खेळतोय तो. आणि मोठा स्ट्रोक मारण्याच्या नादात मयूर याचा गडी. तो मयूर पहिल्या चेंडूवर गडीबाद करण्यामध्ये यश मिळाले ते गोलंदाज सुरेशला. सुरेश याच्या दुसऱ्या चेंडूचा सामना करेल तो गावदेवी स्पोर्ट्स शिवाईनगर या संघाचा एक यंगस्टर सनी. आणि सनियेची सुद्धा खेळ समाप्त होते. पहिल्या चेंडूवर षटकार मारला तर
तर पीच मेकर चंद्रदा यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे ते शिवा याच्यासाठी। पहिल्या दोन चेंडूंवर दोन गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय ते गोलंदाज सुरेशला। हॅट्रिकवर असेल गोलंदाज, पाहूया या हॅट्रिक चेंडूचा कशा प्रकारे सामना करेल तो शिवा उर्फ राधे। राधेसाठी सुवर्ण संधी आहे चंदू माने यांच्याकडून। मी समाधान साळवी यांना विनंती करले की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, तुम्हाला कमिटीकडनं आग्रहाचे निमंत्रण दिलं जाते। हॅट्रिक चेंडूचा सामना करेल तो फलंदाज राधे। आणि जेल सुटतो, हॅट्रिक पूर्ण होऊ शकली असती। पहा मित्रांनो, ज्या खेळाडूंनी दोन झेल घेतले होते त्याच खेळाडूला राधेसाठी इथे तैनात करण्यात आला होता, मात्र त्याच्याकडनं झेल धरतीला दान होतोय आणि राधेला जीवदान मिळतंय। पाहूया या संधीचं कशा प्रकारे सोनं करतोय फलंदाज राधे। षटकातील हा चौथा चेंडू, या चेंडूचा सामना करेल तो म्हणजे एक संयमी फलंदाज केदार। गुड बॉलिंग, चौथा चेंडू जातोय निर्धाव। केदाराला फारसा कळलेला नाही हा चेंडू। चार चेंडू अखेर संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 16। या चार चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केले ती गोलंदाज सुरेश यांनी। आणि थोडस गच्चा असं क्षेत्ररक्षण, आणि या गच्चा क्षेत्ररक्षणामुळे एका धावेलचं रूपांतर दोन धावांमध्ये करताना दोन्ही फलंदाज केदार आणि राधे। शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकातील। पाहूया या चेंडूवर किती धावा घेतल्या जात आहेत केदार मार्फत। आणि केदार याच्या बॅट मधून आलेला हा प्रथम चौकार चेंडू
लास्ट लिहिले कोणाची इथे घेऊन जा सामना त्वरित चालू करायचा आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल की क्षेत्ररक्षण लावताना जास्त वेळ वाया खर्च जाऊ देऊ नका मित्रांनो आणि जर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल स्पर्धेचे नियम फार कडक आहेत वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज रोहित गुड बॉलिंग दुसरा चेंडू देखील जातोय निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातात दोन चेंडू अखेर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 22 पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या त्या रोहित या गोलंदाजाने त्यानंतर मात्र पुन्हा त्याच्यावर संघाकडून विश्वास दाखवण्यात आलाय आणि आतापर्यंत त्या विश्वासावर कायम असताना यॉर्कर लेनचा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे फलंदाज विशालला आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते ती म्हणजे फलंदाज केदार त्याचबरोबर संघाला चार चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24 पंच तुम्ही चॉईस करून द्यायचा चेंडू षटकातील पाचवा चेंडू घेऊन येईल गोलंदाज रोहित सामना करेल तो म्हणजे एक संयमी खेळाडू केदार आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाज केदाऱ्याला पाच चेंडूचा खेळ समाप्त होतोय पाच चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 25 अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक पाहूया किती धावा घेण्यामध्ये यश मिळते ते फलंदाज विशालला विशालबद्दल सांगायचं झालं एक धडाकेबाज फलंदाज आहे लांबच लांब षटकार मारण्यामध्ये महारथ असेल आहे ते विशालला मात्र त्याला बांधून ठेवण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालंय ते गोलंदाज रोहित याला विशालसाठी वारंवार
क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर लेनच्या चेंडूंचा मारा केला जातोय तो रोहित याच्याकडून। तीन चेंडू अखेर, तीन षटका अखेर, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 26। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येते तो म्हणजे गोलंदाज आकाश। आकाशाच्या पहिल्या चेंडूचा सामना करेल तो एक धडाकेबाज फलंदाज विशाल। विशाल याला शांत ठेवण्यामध्ये अजूनपर्यंत यश आलंय ते वारली लेवन येऊर या संघाच्या गोलंदाजांना। पाहूया या षटकामध्ये एखाद दोन मोठे षटकार चौकार विशाल याच्याकडून बघायला मिळत आहेत का? अपेक्षा तर आहे गावदेवी स्पोर्ट्स शिवाजीनगर या संघाला विशालकडून। पहिला चेंडू जातोय निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातात। यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखरित्या बजावताना अजूनही या षटकातील पाच चेंडू शिल्लक। आणि सिंगलच्या स्वरूपात एक धाव ॲड होते ती संघाच्या धावसंख्येमध्ये। धावसंख्या होते दोन चेंडू अखेर 27। आणि केदार याच्या बॅटमधून आलेला या सामन्यातील हा प्रथम षटकार। या सहा धावांनी धावसंख्या उसळी मारते ती 33 धावांवर। अजून या षटकातील तीन चेंडू शिल्लक। पाहूया या तीन चेंडूवर एखाद मोठा फटका केदार याच्या बॅटमधून बघायला मिळतोय का? गुड फिल्डिंग आणि एका सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय ते केदारला। चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिकडे क्षेत्ररक्षकाकडून। अजूनही या षटकातील दोन चेंडू शिल्लक। पाहूया या दोन चेंडूवर किती धावा खर्च करतोय गोलंदाज। आणि बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते ती संघाला। आता या चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू त्याचा सामना करेल तो म्हणजे ज्याच्या बॅटमधून एक षटकार बघायला मिळाला आहे तो एक फलंदाज केदार। शेवटचा चेंडू वारंवार वारली इलेवन येऊर या संघाकडनं यॉर्कर चेंडूचा उपयोग केला जातोय फलंदाजांसाठी। आता चार षटकाखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 36। पहिल्या इनिंगमधील हे शेवटचं षटक असेल। पाहूया या हाणामारचं षटक कोण घेऊन येते वारली इलेवन येऊर या संघाकडून। तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर वर्सेस ठाकुरली स्पोर्ट्स ठाकुरली या दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करेन की त्यांनी रेडी पोझिशनमध्ये राहायचं आहे। इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस केला जाईल।
आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पाचवं षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज दीपक. सामना करेल तो फलंदाज केदार. गुड फील्डिंग जिथे दोन धावा होऊ शकले असता मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाज केदार याला. विशालेच्या बॅटमधून अद्यापही एखादा मोठा फटका बघायला मिळालेला नाही आहे संघाला. संघाला फार अपेक्षा आहेत त्याच्याकडून. पाहूया या पाच चेंडूमध्ये एका षटकार किंवा चौकार बघायला मिळतोय का विशालच्या बॅटमधून. आणि प्रेक्षकांना त्याचबरोबर टीमला ज्याची अपेक्षा होती तो षटकार मात्र येतोय विशालच्या बॅटमधून. षटकार. धावसंख्या उसळी मारते तब्बल 43 धावांवर. दोन चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली. पंच आमच्याकडे नोंद करताना की हा चौकार आहे. चार धावांनी संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 41. तीन चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 42. अजूनही या शेवटच्या षटकातील तीन चेंडू शिल्लक. आणि चेंडू झाडाला लागल्यामुळे कोणत्याही प्रकारचा झेल ग्राह्य धरला जाणार नाहीये. दोन धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत ते केदार आणि विशाल याच्या मार्फत. आणि केदार याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. या चौकाराने धावसंख्या उसळी मारते ती म्हणजे तब्बल 48 धावांवर. शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक. या शेवटच्या चेंडूवर पाहूया किती धावा घेण्यामध्ये यश मिळत आहे ते फलंदाज केदार याला. आणि थोडंसं गचाळचं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. चार धावांसाठी धावसंख्या होते ती म्हणजे 5 षटका अखेर 52. आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय ते वारली 11 येऊर या संघासमोर 53 धावांचं. तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर वर्सेस ठाकुरली स्पोर्ट्स ठाकुरली या दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करेन की त्यांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुमच्या सामन्याची नाणेफेकी तिथे केली जाईल. हॅलो. हॅलो. तिरंगा स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार आणि ठाकुरली संघाचे कर्णधार दोघांना विनंती करते टॉस बॉक्स जवळ यायचे. आपल्याच मैदानातील एक माजी खेळाडू समाधान साळवी यांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स वर प्लीज.
हॅलो ठाकुरली ठाकुरली संघाचे कर्णधार ठाकुरली संघाचे कर्णधार हॅलो 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 प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना वारली इलेव्हन येऊर वर्सेस गावदेई स्पोर्ट्स शिवाईनगर. हॅलो हॅलो गावदेई स्पोर्ट्स शिवाईनगर या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या केली 5 षटकामध्ये, ती म्हणजे हॅलो 52 आणि 53 धावांचं लक्ष ठेवलंय ते वारली इलेव्हन येऊर या संघासमोर. पाहूया कशा प्रकारे हे लक्ष पूर्ण केलं जाते वारली इलेव्हन येऊर या संघाकडून. गावदेई स्पोर्ट्स शिवाईनगर या संघासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार ते समाधान सरांकडून. वारली इलेव्हन येऊर या संघाकडनं सलामीवीर जोडी दाखल होते मैदानामध्ये, ती म्हणजे आकाश आणि रोहित. आणि गावदेवी स्पोर्ट्स शिवाईनगर या संघाकडून प्रथम पहिला चेंडू जातोय निर्धाव. पंकजच्या गोलंदाजीवर आलेला हा पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू देखील जातोय निर्धाव. पंकजच्या गोलंदाजीवर गुड शॉट, चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. रोहित याच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. सेकंड इनिंग मधील 3 चेंडू अखेर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4. लक्ष ठेवलंय ते 5 षटकामध्ये 53 धावांचं. पाहूया कशा प्रकारे पूर्ण केलं जातंय वारली इलेव्हन येऊर या संघाकडून. आणि झेलचीतच्या स्वरूपात घडी बाद होतोय. रोहित याची खेळी समाप्त होते. आता रोहित याची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे नवीन फलंदाज संघाचा कर्णधार दीपक.
चार चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे चार। चार चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे चार। एक गडी गमावल्यानंतर वारली लेवन शिवाय या संघाची आणि पंचामचाडे नोंद करताना हा अवांतर चेंडू या अवांतरच्या स्वरूपात एक धाव ऍड होती संघाच्या धावसंख्येमध्ये। धावसंख्या होते पाच। चार चेंडूचा खेळ समाप्त होतोय। अजूनही या पावरप्लेच्या षटकातील दोन चेंडू शिल्लक। आणि पुन्हा एक गडी बाद होतोय। पंकजला मिळालेल्या आपल्या गोलंदाजीवर हे दुसरे यश। दीपकची खेळी समाप्त होते आणि त्या दीपकची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे फलंदाज नक्ष। पाच चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे पाच। अजून या पावरप्लेच्या षटकातील एक चेंडू शिल्लक। पाहूया या पावरप्लेच्या षटकाचा या चेंडूचा फायदा घेतला जातोय का तो फलंदाजाकडून। षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो म्हणजे फलंदाज नक्ष। पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा घेण्यामध्ये यश मिळतंय ते फलंदाजाला। आणि पुन्हा एक गडी बाद होतोय। एक षटक समाप्त होते आणि या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे ती म्हणजे पाच। आणि या पाच धावा पूर्ण इलेवन येऊर या संघाला तीन गडी गमवावे लागलेत आणि नवीन बॅट्समन दाखल होतोय तो म्हणजे खेळपट्टीवर प्रशांत। आता येणाऱ्या चोवीस चेंडूमध्ये आवश्यकता असेल ती 48 धावांची। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे संघाचे गोलंदाज हेमंत। आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते ती फलंदाज आकाशाला। आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होते ती सहा।
षटकातील दुसरा चेंडू आणि पंच नोंद करतानाही हा अवांतर चेंडू या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या होते ती म्हणजे 7. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक. निर्धाव चेंडू. आणि दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. आकाशाची खेळी समाप्त होते. आणि आकाशाची जागा घेण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज जयेश. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया येणाऱ्या 4 चेंडूवर किती धावा घेण्यामध्ये यश मिळतंय ते फलंदाज जयेश याला. आणि दोन धावेंवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाज जयेशला. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. पाहूया या दोन एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या षटकातील हा शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे ती 19 चेंडू आणि 43 धावांची. आणि या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. दोन षटका अखेर संघाची धावसंख्या झाले ती म्हणजे 10. आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती 43 धावांची. 18 चेंडू 43 धावा. आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे गावदे स्पोर्ट्स शिवायनगर. या आणि निर्धाव जातोय चेंडू. आणि रनआउटच्या स्वरूपात गडी गमवावा लागतोय तो प्रशांत याला. आणि दोन चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 10. आणि नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानात तो म्हणजे सुरेश.
अजून या षटकातील चार चेंडू शिल्लक पाहूया. या चार चेंडूवर एखादा मोठा फटका बघायला मिळतोय का फलंदाज सुरेश याच्याकडून. आणि रनआउटच्या स्वरूपात सुरेश याची खेळी समाप्त होते आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सुरेश याची जागा घेण्यासाठी, तो म्हणजे राहुल. धावसंख्या होते 3 चेंडू अखेर 11. षटकातील हा चौथा चेंडू आणि चौथा चेंडू देखील जातोय निर्धाव. अनिमेशचा विचार केला तर चार चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली आहे त्यांनी. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आणि 5व्या चेंडूवर देखील गडी बाद करण्यामध्ये यश मिळाले ते अनिमेश याला. 5 चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 11. आणि नवीन फलंदाज दाखल होतो मैदानामध्ये, तो म्हणजे भरत. षटकातील हा शेवटचा चेंडू सामना करेल तो म्हणजे फलंदाज भरत. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव ॲड होते संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या होते 3 षटका अखेर 12. आणि वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन येतोय तो संघाचा गोलंदाज शिवा उर्फ राधे. आणि गावदेवी स्पोर्ट्स क्लब गणेशनगर संघाचे एक आधारस्तंभ जितेंद्र कुमार रामराजे यांचं इथे आगमन होते. गावदेवी स्पोर्ट्स संघाकडून त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. आणि गडीबाद होतोय तो. जयशची खेळी समाप्त होते. राधे याला मिळालेलं हे पहिलं यश. आणि जयशची जागा घेण्यासाठी जाते तो म्हणजे नवीन फलंदाज ऋतिक. षटकातील दुसरा चेंडू सामना करेल तो म्हणजे फलंदाज ऋतिक. आणि दुसऱ्या चेंडूवर देखील गडीबाद करण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे गोलंदाज राधे याला. आता आमचे स्कोरर सांगताना की हा गोलंदाज हॅट्रिकवर आहे, त्याचप्रकारे
वारली इलेवन या संघाचे तब्बल 9 विकेट 9 गडी बाद झालेले आहेत. हा शेवटचा गडी आणि जर राधे यांनी हॅट्रिक पूर्ण केली तर चंदू दादा पिच मेकर यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. माफ करा 200. सन्मान दिला जातो हॅट्रिक चेंडूला. आणि टाळ्या वाजवल्या जात आहेत ते वारली इलेव्हन येऊर्या संघाकडनं. गावदेवी स्पोर्ट्सचे खंदे समर्थक निलेश सावंत कुठेही असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. विकी रामराजे यांच्याकडून तुम्हाला आवर्जून आमंत्रण दिले आहे. आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू अजूनही या षटकामध्ये एकही धाव खर्च केलेली नाही ती राधे यांनी. पाहूया या टूर्नामेंट मधलं पहिलं मेडनवर बघायला मिळते का. सिंगलच्या स्वरूपात एक धाव मिळाली ती फलंदाजाला. षटक समाप्त होते आणि या सामन्यातील शेवटचं षटक घेऊन होते तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिवाईनगर या संघाचा डब्ल्यू. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पाचवं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे संघाचे गोलंदाज प्रवीण उर्फ डब्ल्यू. आणि निर्धाव जातोय चेंडू यष्टीरक्षक मयूर सातपुते यांच्या हातामध्ये. आणि एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळाले ते फलंदाजाला. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. निर्धाव चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. भरत याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. धावसंख्या होते ती म्हणजे 18 आणि समीकरण असणार ते 2 चेंडू.